धुंड्याचा महिना चालू आहे तर रिंकुले आणि जावायला बोलावा लागन ना घरी होईची बहीण ले आणि जावायला तर बोलावा लागन पण मी काय म्हणतो शांत सध्याच थांबून जाय आठक दिवस मग बोलावून घेऊ सध्या वाराचे काम धंदे चालू आहेत आठक दिवस थांबून जाय मग बोलावू तुमचे आठ दिवस थांबू जाई दहा दिवस थांबू जाय आता राहिलेच किती दिवस आ आता सोळा तारखेले अधिक मास महिना खतम होते हा धोंड्याचा महिना खतम होऊन राहिला ना सोळा तारखेला मग कधी बोलाव जा धोंड्याचा महिना खतम झाल्यावर असं काहीच बहन सोळा तारखेला खतम होतो ना मग मग काय म्हणतो शंभर तू कधी बोलावतो कधी बोलाव कधी बोलाव कधी बोलावता काय आता ह्या एक दोन दिवसातच बोलावं लागेल ना मग काय सोळा तारखेला तर महिना खतम होऊन राहिला आजची आठ तारखे होऊन गेले मग कधी बोलावता त्याईले आता काय आठ दिवसाने महिना ना खतम होईल आणि मग आता या आठ दिवसाच्या अंदरच बोलावं लागन ना त्याने हो शांते तू या बोलण्यात तर पॉइंट आहे बरोबर आहे आठ दिवसाना अधिक मास महिना खतम होते मग आता या एक दोन दिवसातच पाहा लागेल आपल्याला नाही तर काय मग म्हणून म्हणतो या एक दोन दिवसात बोलावून घेऊ काय घ्यायचं आहे काय द्यायचं आहे ते खरेदी करून घे आणि दे दाय करून मोकळे होऊन जा लोक आहे ना आपापल्या पोरीले जावायाले बलावून मस्त अधिक माझा पाहून चार येते करून मोकळे झाले आणि तुम्ही बसलेच आहे आता बलावून उद्या बलावून परवा बलाव करत बरं ठीक आहे ना शांती बलावून घेऊ ना या एक दोन दिवसात काय म्हणते काय कपडा लत्ता काय घ्यायचं आहे काय द्यायचं आहे ते सांगून दे मी पैसे देऊन देतो तुला तू घेऊन घेजो अहो अव काही नाही कधी जाऊन घेता येते पण पहिले त्याला बलावा तर लागत सांगन त्याला फोन करून या लागते वा तुम्हाला म्हणून आता तुम्ही फोन करून सांगणारच नाही जवळ आले या काही म्हणून तर थे कशी येणार आहे सांगा त्याने फोन लावून बोला त्याच्यासोबत या म्हणा एक दोन दिवसाची सुट्टी काढून अन जवळनं जर म्हटलं ला? यास लागते काय तर हो म्हणा यास लागते म्हणा मानाय म्हणा तो जवायाचा जवायाचा ना पोरीचा तर तुमच्या दोघाला यास लागते अन जवळनं जर म्हटलं शनिवारी बघते मी रविवारी बघते मी तर ते बघते फक्त काही ना काय ऐकजा तुम्ही यास लागते म्हणा तुम्हाला ठीक आहे ना शांता बोलतो ना न बोल मी बोलतो शांततेनं बोलतो मी जवळ सोबत बोलावतो ना उद्याच बोलावतो त्याच्यात काय फोनच लाव नाही बोलून घ्या जवळ सोबत चंद्रकला ये ना आ, बस ना चंद्रकला शांताबाई कायच्या गोष्टी चालू होत्या बाबा तुमच्या मदत झाली तुम्हाला डिस्टर्ब करायला नाही हो डिस्टर्ब डिस्टर्ब ये ना बस कायच्या चा शांताबाई काही नाही वा आता या अधिक मास महिना चालू आहे ना धोंड्याचा महिना तर मी म्हटलं रिंकूले जावायला बोलवून घेतो म्हटलं घरी आता काय आठ दिवसा महिना खतमच होणार आहे म्हणून म्हटलं ह्या एक दोन दिवसात पाहतो बोलवून घेतो हो हो, हो ना मग बोलावून घे धोंड्याचा महिना आता जुलै महिन्यापासूनच चालू झाला अठरा तारखेपासून तू राहिलीस काय बोलवून घे आता पटकन हो ना मी म्हटलं आता महिना खतम व्हायच्या पहिले दोघांनाही बोलावून घेतो तर तो, तोच विषय चालू होता आमचा कधी बोलावं काय बोलावं त्याच्याबद्दलच बोलणं चालू होतं हा काय अन ह्या महिन्यात जवाय आले अन पोरीले बोलावलंच पाहिजे म्हणते चांगलं आहे म्हणते धुण्याच्या महिन्यात जवळ बोलावणं हो चांगलं राहते ना ह्या महिन्यात आपण पोरीले जवाय जवायला घरी बोलावलं तर काय म्हणते आपल्या हातानं दान करावं लागते पोरीची ओठी भरावं लागते जावायला कपडे लागते घ्यावं लागते त्याच्यानं कसं होते आपल्या आयुष्यात भरभराटी येते आणि आपल्याही ही पोरीच्या आयुष्यात भरभराटी येते हो शांताबाई ते तर आहे म्हणा आईचा आशीर्वाद पोरीसाठी लय चांगला राहते नाही तर काय मग म्हणूनच तर म्हणते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अन चंद्रकला आईशिवाय अशी कोणतीच ताकद नाही की जे भाग्याला हरवू शकते हो शांताबाई हे गोष्ट तर बरोबर आहे आईमध्ये लय ताकद आहे आपल्या मुलासाठी काही करू शकते आहे नाही तर काय मग किती संकट येऊ काही हो। येऊ आपल्या संकटाचा सा सामना करते पण मुलांना जिंकू शकते एवढी ताकद आईच्या असते हो शांताबाई अन काय म्हणते आईच्या तोंडातून जर एखादाही शब्द आपल्यासाठी जर खराब निघाला तर आपल्याला भोगावे लागते नाही तर काय मग आई आई असते आई आईने जर आपल्यासाठी चांगले शब्द वापरले तर आपलं चांगलंच चांगलं होते नाही तर काय मग शांताबाई म्हणून आईले त्रास नाही द्या लागत आईले नाही लागत आईला जर त्रास देऊ तर आपलं काही चांगलं होईल काय नाही मग आई आपल्याला आपल्यासाठी चांगले शब्द वापरण काय नाही आईले पाहिजेच काय आई सोबत बो सो गोड बोललं चांगल्यानं वागलं चांगल्यानं राहिलं तर तेवढंच तिच्या मनाले समाधान होते हो ना माहित आहे काय चंद्रकला काय म्हणते धर्मशास्त्रात असं लिहिलं आहे की आपण या धोंग्याच्या महिन्यात लेकी जावायला घरी बोलावून मस्त मान सन्मान केला पाहिजे आपल्याकडून जसा झाला तसा मान सम्मान केला पाहिजे आता जे लोक पैसा आले ते तर चांगलाच मान सन्मान करते पण आपल्या सारखे गरीब राहिले ते आपल्यानं जसं झालं तसं करा त्याच्यानं काय होते आपल्या मुलीच्या पण संसारात सुख समृद्धी येते आणि आपल्याही जीवनात भरभराटी येते अन काय म्हणते आपण हे मान सन्मान करतो मोठी भरतो तर त्याच्यानं आपल्या पोरीच्या घरी सुख समृद्धी येते अन काय म्हणते अन्नपूर्ण माता लक्ष्मी माता यायचा वास होतो आपल्या पोलीच्या घरी हो काय शांताबाई काय दे अनारसे दिवा म्हणजे जे जे, जे देणं झालं ते ते करत होती आपल्या साधं सुद्धा आपल्याला साडी घे अन यायले टोपी दुपट्टा अन श्रीफळ देऊन साध सुद्धा करून टाके हो म्हणजे आता जायनं जसं होते तसं देते कोणी सोनं नानं कोणी चांदी कोणी काही कोणी काही नाही पण मी तर म्हणतो सोन नानं दिल्यापेक्षा दान आहे हो शांताबाई चांगला आहे ना दीपान काय म्हणते दीपदान हे असं दान आहे की आयुष्यात कधीही अंधार येऊ नये अशी मनात भावना ठेवून लेकी जावयाला दीपदान केले पाहिजे मातीचा दिवा असो साधा दिवा नाही नाहीतर मग चांदीचं चा निरंजन हो शांताबाई अन चांदी तर एकदम चांगली आहे असं म्हणते का चांदीमध्ये म्हणते लक्ष्मी माताचा वास असतो हो ना बरोबर आहे ना तुझी गोष्टी चांदीमध्ये लक्ष्मी माताचा वास असतो म्हणून मी तर म्हणतो सोनं नान हे ते दिल्यापेक्षा बाकी कोणतंही नाही दिलं तरी चालते पण दिवा देऊन द्या आपल्या पोरीला म्हणजे तिच्या आयुष्यात कधी अंधार पडणार नाही उजेडच राहील हा मग बा ज्याची परिस्थिती चांगली आहे ते सोनं नाणं दागिने मस्त आपल्या ज वही पोरीला घेऊन देते पण आता आमची परिस्थिती थोडीशी म्हणजे गरीब आहे त्यामुळे आम्ही जास्त काही घेऊन देऊ शकत नाही आता आमच्यानं जेवढं होईल तेवढं करू बा आप आपली परिस्थिती पाहून हात फैलावा लागते नाही का नाही तर मग मोठे हात पसरून घेऊन आपल्या जवळ काहीच तर मग एवढं मोठे हात पसरून काय फायदा हो शांताबाई आप आपली परिस्थिती पाहूनच करावं लागते हो ना चंद्रकला आपापल्या परिस्थितीनुसार नाही तर काय मग आता जे श्रीमंत लोक एकदम पैसेवाले त्यानं तर मस्त एखाद्या अनाथ आश्रमात आपल्या पुरीच्या नावानं मस्त वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान रक्तदान ग्रंथदान हे सगळं केलं पाहिजे सगळे दान नाही याच्यापैकी तुम्हाला जे योग्य दान वाटेल ते तुम्ही करा चांगलं आहे ना शांताबाई चांगलाय नाही तर काय मग त्याच्यानं आपल्या आपल्यानं पुरीच्या पुरी चा संसारात चांगलं होईल सुख समृद्धी येईल अन जवळला पोरीले जेवणाचं द्यावं लागते तर जेवण बी गोड धोळ बनवा लागते मासारी नाही बनवा लागत नाही तर कोणते कोणते लोक जवळ मांस मटन मच्छी बनवते हे थोडी बनवा लागते साधं जेवण द्या गोड जे झालं ते आपल्याला सुध गोड बनवणं झालं तर गोड द्या, द्या। शाकाहारी जेवण पाहिजे अन जवई जो आहे तो विष्णूचा स्वरूप आहे म्हणते अन लेख जावयाची आपण पाया धुवून पूजा केली पाहिजे पुरीचे जावयाचे जर पाया धुवून पूजा केली तर लक्ष्मी नारायण यांची पूजा केल्यासारखी होते म्हणजे त्यांचं पुण्य आपल्याला भेटते हो काय मस्त काय म्हणते जवळ पुरीचे पाया धुवा हळदी कुंकू लावा अन हळदी कुंकू झाल्यानंतर पुरीले कपडे घेतो आपण साडी साडी द्यायचे तर साडी द्या जवळले ड्रेस घेतला असेल तर जवळला कपडे द्या अन श्रीफळ असेल तर हे द्या पण मी तर म्हणतो शांताबाई हे सगळं कपडे वापडे दिल्यापेक्षा ते चांदीचं निरंजन नाही का मस्त चांदीचं निरंजन घेऊन देऊन द्या पोरीले हो ते तर एक नंबर आहे चांदीची वस्तू देणं चांदीची वस्तू तर एकदमच आहे कारण की त्याच्यात माता लक्ष्मीचा वास असतो दुसरी वस्तू म्हणजे साखर साखर पण देणं चांगलं आहे साखर जर पोरीले दिली तर आपल्या पोरीच्या आयुष्यात गोड निर्माण होते त्याच्या आयुष्यात भरभराटी येते म्हणजे सगळं चांगलं चांगलं होते अजून आहे तिसरी वस्तू तूप तूप म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे तूप देणं चांगलं आहे ना तूप दान केल्यानं आपल्या पोरीच्या संसारात सुख समृद्धी येते आहे ना शांताबाई मग तू बी हेच साखर तूप आणि तो आ, दिवा काय म्हणून राहिले तेच देजो मग हो तेच दिन ना काय द्या मग नाही तर माया असा विचार आहे जोडवे देऊन द्या पोरीला बनवून जोडवे तर एकदमच चांगले शांताबाई काय म्हणते रिंकूच्या संसारात वाढ होईल हो जोडवे दिल्यानं पतीचं जे आयुष्य आहे ते दीर्घ आयुष्य मिळते म्हणते हो मायावी तसाच विचार आहे जोडवे दिन नाही तर मग ते चांदीचं निरंजन जोडवे घेजो मस्त जोडवे पायाती घालता येते हो हो <laughs> तशीच करण जोडवेच घेन मग भाऊजी तुम्ही काऊन किती वेळची चुपचापच बसले बस आम्ही दोघी दोघी बोलून राहिलो तुम्ही चुपचापच बसले बस फक्त ऐकूनच राहिले काय गोष्टी चंद्रकला आता तुमच्या बायाच्या मनात मी काय बोललो आता तुमचं चालू आहे हे घेऊ का ते देऊन कसं केलं पाहिजे ना काय केलं पाहिजे आता मायापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे ना म्हणून चुपचाप ऐकून राहिलो मी अच्छा म्हणजे माहिती घेऊन राहिले तुम्ही म्हणजे तुम्हाला काय माहितच नाही का भाऊजी माहित घेत आहे म्हणा पण एवढं बारीक माहित नाही राहत आपल्याला वरवर वर माहित राहते जावा या पोरीले बोलावलं पाहिजे जेवण दिलं पाहिजे कपडे घेतले पाहिजे एवढं माहित आहे एवढं बारीक नाही माहित ना दिवा द्या तूप द्या साखर द्या वाटी द्या हे सगळं माहित नाही राहत ना आम्हाला हा काय अहो लावा मग लावा ना फोन आता घरी असंन तर बोलून घ्या मग आणखी ड्युटीवर चालले जाईन तर मग फोन उचलते का नाही उचलत हो भाऊजी बोलून घ्या मग चल मग शांत भाई जातो मी बी घरी नाही बस ना काऊन चालली आता तुम्ही कामी आहे ना जरासोबत बोलायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे तुमची प्लॅनिंग चालू आहे आणि काय मी म्हणतात डिस्टर्ब करून करा तुम्ही तुमचे काम करा आता मी नाही हो बस ना बस नाही शांत भाई जातो ना आता लय वेळ झाला घरी जातो आता बरं जा

घरी आहे बुवा ड्युटीवर गेले घरी आहे ना मामाजी टाइम वाचा आहे अर्धा तास बाकी आहे निघतो मग बोला ना मामाजी कसा काय फोन केला जवळही बुवा तुम्हाला घरी या लागते म्हटलं उद्या का मामाजी सगळं ठीकठाक आहे ना तिकडे हो हो सगळं ठीकठाक आहे ना हो काय नाही तुम्ही म्हटलं ना उद्या या लागते म्हणून म्हटलं सगळं ठीकठाक आहे ना तिकडे अचानक तुम्ही उद्या बोलावून राहिले त्यामुळे विचारलं सगळं ठीकठाक आहे काही नाही झालं ते कसं म्हटलं आता अधिक मास चालू आहे ना धोंड्याचा महिना तर तुम्हाला या लागते दोघे जण ये जा मग हो काय तर मी काय म्हणते मामाजी रिंकूला पाठवलं तर नाही चालत काय तिला पाठवून देते मी नाही नाही बुवा एकटीचं काम नाही आहे दोघाली या लागते दोघाचंही काम आहे ना असं आहे काय तर मामाजी आता मधात सुट्या नाही मिळत तर एक काम करते ना मी शनिवार रविवारी बघते नाही बुवा शनिवार रविवारी लेट होईल ना एक काम करा तुम्ही सुट्या घ्या दोन दिवसाच्या उद्याची तयारी करा येऊन जा तुम्ही उद्या घरी आम्ही पूर्ण तयारी करून ठेवली आहे म्हणून म्हटलं या तुम्ही उद्या <laughs> तयारी की काही करून नाही ठेवली तयारी करून ठेवली म्हणते असे बोलते नहेली। ना हे बरं ठीक आहे ना मामाजी बघते मी बघते ऑफिस मध्ये जाऊन काय होते काय नाही अन सांगते मग मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करून ठीक आहे ना बुवा सांगा तसं संध्याकाळी कॉल करून अहो कॉल करून सांगा नाही या मनात येईल याच लागते म्हणा मग शनिवार रविवारी येईन मग काय एक दोन दिवसानं महिना असतं खतम होऊन राहिला या मनात येईल जवळ बुवा पहा मग तुम्ही तसं पण येण्याचा प्रयत्न करा घ्या तुम्ही सुट्या बरं ठीक आहे ना मामाजी ऑफिस मध्ये गेल्यानंतर सांगतो मी तुम्हाला ठीक आहे ना रिंकू असं तर द्या ना तिच्याजवळ फोन तिच्यासोबत ती बोलून घेतो बर दोन मिनिट वेट करा रिंकू घे ग तुझ्या बाबाचा फोन हॅलो हा बाबा बोला बाई रिंकू गावाली या लागते म्हटलं तुम्हाला दोघाली ये जा मग कधी या लागते बाबा चा या पो वार वार तुमी 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 जाना। जाना। ना उद्या या तुम्ही दोघे जण काय म्हणते आता धोंड्याचा महिना चालू आहे ना तर या म्हटलं जवळ काय शनिवार रविवार म्हणते पाय तू म्हणते ऑफिस मध्ये सुट्ट्या भेटते नाही भेटत पण मी म्हणतो पहा तुम्ही येऊन उद्या घ्याल लाव ना जवळ तुम्ही बोलून राहिले बाई रिंको घे आई बोलतो म्हणते बर द्या ना बाबा द्या मग आई जवळ फोन हॅलो हा बोल आई बाई मी म्हटलं आता अधिक मास चालू आहे तर म्हटलं तर करा तुम्ही उद्याची तयारी अन येऊन जा आई उद्याचा उद्या हो मग उद्याच उद्या नाही तर काय मग मग कधी मास संपल्यावर हो? कधी संपून राहिला आता आता सोळा तारखेला खतम होते आता काय आठ दिवस राहिले म्हणून म्हटलं या तुम्ही उद्या बर ठीक आहे नाही जास्त दिवसाच्या काही सुट्या घ्यायला नाही लावत मी एक दिवसाच्या सुट्या घ्यायला होत मग आणखी मले रक्षाबंधन लोक आहे ना काय म्हणते आता तीस तारखेची तर रक्षाबंधन आहे आणखी अजून येईन मग अजून येईन तर जास्त दिवसासाठी नाही येणार मग बरं ठीक आहे ना दोन दिवसासाठीच या पण या तुम्ही उद्या बरं बरं ठीक आहे मग हो हो सांग मग तशी आणि कर जवळ तयार तयार या मग तुम्ही येऊ द्या परी काय करते हाय ना काय म्हणते टीव्ही पाहून राहिली कार्टून काय आता कार्टून तिला कार्टून पाहते आतापासून टीव्हीत काही बी जे लागले ते कार्टून कार्टून काम नाही करू देत नाही तर ते तसे चल मग ठीक आहे हो हो ठेवतो मग रिंकू हो हो ठीक आहे आई ठेव मग फोन परीचे पप्पा जास्त लागते आपल्याला घ्या मग तुम्ही सुटी ठीक आहे ना रिंकू आज ऑफिस मध्ये जाऊन सांगतेस मी तुला हो हो घेऊन घ्या चाललो जाऊ द्या अरे सुधाकर भाऊचा फोन राम राम सुधाकर भाऊ बोला कसा काय फोन केला लय दिवसाची आठवण आली <laughs> काऊन गंगाधर भाऊ आठवण नाही आली पाहिजे काय नाही आली पाहिजे ना आठवण आली पाहिजे बोला ना कसा काय फोन केला काही नाही आता म्हटलं डोंड्याचा महिना चालू आहे तो धाराले अन जावायला बोलावचा तो घरी तो मी म्हटलं पाठवून जा मग उद्या दोघाले पहिले मले बबन सोबत बोला लागन बबन काय म्हणते काय नाही उद्या सुट्टी आहे का कामावर जाते तसं मग सांगतो मी तुम्हाला बरोबर बोलून घ्या तुम्ही अन सांगा मग मला तस काय म्हणते कधी येऊन राहिले ठीक आहे ना सांगतो मी तुम्हाला बरोबर ठीक आहे मग ठेवतो फोन हो हो ठेवा काय कोणासोबत बोलून आपल्या इवईचा फोन होता आता धुंड्याचा सा महिना चालू आहे तर पाठवून द्या म्हणते दोघाली Okay, कधी म्हणून उद्या म्हणते पण आता उद्या, उद्या काय जाते, जाते आपन का नाही जात विचारा लागेल ना पहिले आपण कस काय हाव म्हणून द्या तर मी म्हटलं पहिले बबन सोबत बोलतो मग सांगतो म्हटलं तुम्हाला तर ठीक आहे म्हणे बोला म्हणे जवळीसोबत आणि सांगा म्हणे तस काय पाठवून देऊ ना मग उद्या उद्या पाठवून देऊ दोघा आता धोंड्याचा महिना चालू आहे तर मान सन्मानासाठी तर पाठवावंच लागते आता त्याने एवढ्यानं फोन केला ना पाठवू नये काय आपण पाठवून देऊ हो ना काय बर जवळ फोन न लावता मध्ये लावला पहिले फोन त्यान नाही तर काय मग आता तुम्ही मोठे पडता तर तुम्हालाच लावण ना काय नाही आहोत बबांसोबत बोलू संध्याकाळी आणि कामाला जात असन तर घेऊन घे म्हणा दोन दिवस होत्या नाही गेला कामाले तर ता चालते बरोबर ठीक आहे ना पाठवून देऊ मग उद्या दोघाले हो हो काय होवायला सांगितलं फोन हो ना लाव ला ना लावला ना, फोन, लावला फोन आताच बोललो ना मी गंगाधर भाऊ सोबत झालो बोलणं काय काय म्हणते मग म्हणते उद्या पाठवतो तर नाही म्हटलं गंगाधर भाऊ ना आता जवळ कामाला गेले असं संध्याकाळी घरी येईन तेव्हा बोलतो म्हणे मी बबन सोबत अन सांगतो म्हणे तुम्हाला संध्याकाळी उद्या येते क परवा येते हा काय संध्याकाळी सांगा मग नाही हो उद्या किद्या येऊन जाईन जण हो काय आपल्याला सामान सुमान काही घ्या नाही लागणार आता दोघे जण येईन हा त्याचं जेवणाचा आहे अजून कपडा आहे हे ते खरेदी करा लागेल ना म्हणजे फोन करून दिला ना झालं काय टाइम आहे ना या येईन जाता येते घेता येते वेळेवर हो तुमचं तर वेळेवरच राहते पण पहिले नाही घेऊन ठेवणार तुम्ही आता ते घरी येईन ना आपण मार्केट मध्ये घुमाले जाऊ आता ते त्याला याच्या पहिलेच आपल्याला खरेदी करून ठेवा लागेल ना ठीक आहे ना पहिले वहीचा फोन तर येऊ दे कधी येऊन राहिले काय येऊन राहिले आणि तसं चाललं जाऊ मग हा काय असं आहे काय मग जेव्हा ते येईन त्याच्या एक दिवस पहिले जागा पन पहले नहीं तुम्ही खरेदी कराले पण पहिले नाही खरेदी करून ठेवणार तुम्ही नाही नाही तसं नाही आहे कधी खरेदी काय कधी करावंच लागते उद्या करणं आणि परवाही करणं आहे तर चाललं जाऊ ना उद्या चाललं जाऊ कायले तू टेंशन घेऊन राहिली बिना कामाची चाललं जाऊ उद्या हो हो चाल मग टाटवाडा आता भूक लागली मला जेवण करतो बरं दुवा तुम्ही आता घेतात टाटवाड तुम्ही चला मग मित्रांनो आता मी जेवण करतो सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब नक्की करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओ धन्यवाद